गाइस बाबू सेटा तो खुश खबरी काय बोलते बाबू आता मी डॉक्टर कडे जाऊन एकदा चेक करू पूर्ण कन्फर्म करू या यस का नो ते फेकाच नाही ठाव ते मला ते बनवायचं आहे फ्रेम अरे ठाव तुझ्या मला पण ना खरं म्हणजे ह्या महिन्यात जरासा डाऊट आलता का काहीतरी ह्या महिन्यात ना खुशखबरी असेल खुशखबरी असेल आणि लेट झाली आहेस की एक महिना तर आम्ही जरा एवढं लक्ष न गेलं आमचं एक महिना लेट झाली आम्हाला 15-1 दिवस लेट झाला असेल पण आम्हाला जशी अशी उमेद वाढत गेली आणि फायनल जो रिझल्ट आज सकाळी आला एवढं खुशी आली मम्मी पण रडेल तुझे हा का तिरले मागे लागले ना आपल्या ठवा ठवा तुम्ही काय असे फिरतात नसते दादा पण बोललेला आम्हाला वेळेस दादा पण बोलत दादा आमचा पहिल्याच बोलतो लवकर ठेव ना तर एकदम शॉकच झालो आणि आम्ही एवढं खुश झालो ना तुम्हाला काय सांगू आमच्या इरेक्शन वर चेहऱ्यावर समजा डोळ्यात पाणी येतोय कारण का आम्हाला जसं पाहिजे तसंच झालं म्हणजे डोक खुशी असते का या गोष्टीची आणि परवाच मित्राची वाडी दिली तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये असाच आशय डोळ्यामध्ये पाणी आलता मी वाडी देतो आपण ज्या पोराचा माझ्या मागून लग्न झालेला त्या पोराला गरोदर त्या 7वा महिना चालू होता त्याला बघून मग मला पण कसं तरी वाटलं का आपण पण ठेवूया आपण लय फिरतो एन्जॉय करण्यापेक्षा कमी करूया जरा हे गोष्टीमध्ये विचार करूया तर बघूया आता गाईस गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सर्व जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही असे कोमल कुठे आहे आता कोमल गेलेली आहे ते म्हणजे चेकिंग करायला आणि काय चेक करायला गेली आहे ते म्हणजे तुम्हाला समजेलच थोड्या वेळात ती असेल खुशखबरी काय काय तर आता समजेलच आपल्याला आता इसके येईलच 5 मिनिटामध्ये तर तुम्हाला सांगेलच का खुशखबरी आणि खूप जास्त खुश आहे आम्ही आणि खूप जास्त खुश म्हणजे आता 1 महिना लेट झालेला आहे इसकेला बघूया आता जर असेलच तर मग खुशखबरी येणार आहे तुम्हाला पण मग आता बघू सांगतो तुम्हाला 5 मिनटं अजून वेट करा आणि त्यावर सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा इतकी गेलेली आहे ती म्हणजे वॉशरूममध्ये गेलेली आहे आणि आल्यावर समजेल सकाळी चेक करा गेली आहे तर खुशखबरी मी पप्पा होईल का ती आई होईल का मामा दादा काका किती काय काय होईल सर्व समजेलच तुम्हाला तर बघूया आपण चला आता तुम्हाला भेटतोच 2 मिनटात आणि आम्हाला पाहिजेले ते म्हणजे गर्लच पाहिजेले पोरगीच पाहिजे आम्हाला कारण का आम्हाला आमची आई आमच्याकडे परत आली पाहिजेले आईच्या रूपामध्ये आमच्या घरात आमच्या पोरीच्या रूपामध्ये आई आमच्याकडे परत आली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लई खुश आहे आणि चेक करूया आपण आता आणि लगेच सांगतो आणि हा ब्लॉग 2-3 महिन्यांनी लगेच सांगा सण असतो तर बघू ट्राय तर करू का आहे का नाही माहिती ना अजून 100% 50% वाटतं असं 50% बघू आता समजेल 5 मिनटात तुम्हाला पण थांबायच की आली ते तुम्हाला एस के बाथरूममध्ये तिकडे आता येणार तिकडनं एस के काय म्हणजे काय करते का हुआ भैया इधर क्या कर रहे हो इधर आओ पप्पा जिकडे इकडे काय बोलते बाबू आता आम्ही डॉक्टरकडे जाऊन एकदा चेक करू पूर्ण कन्फर्म करूया येस का नो ते फेकायचं नाही ठाव ते मला ते बनवायचं आहे फ्रेम अरे ठाव तुझ्या नाही नाही बाबू ठाव ते असं थोडी आहे ते इकडे का एवढी खुशखबरी ती ठाव मला बनवणार आहे गाईस फायनली येस आहे वाटतं मला परत आता डॉक्टरकडे जाऊया लगेच आणि खुश झालो आम्ही आणि पहिल्यांदा पप्पा झालो आम्ही आणि त्या बघूया आता तर जाऊया पटकन आणि पटकन डॉक्टरकडे डॉक्टर जर बोलले तर फायनली डन चला डॉक्टरकडे जाऊस आणि मग सर्वांना घरी सांगायचं आहे सर्व खुश होणार आहे सर्वजण बोलले ठवा ठवा म्हणून आम्ही ट्राय केलं तर बघूस चला डॉक्टरकडे चाललो आहे आणि डॉक्टरकडनं जर कन्फर्म आलं ना पूर्ण तर आम्ही सर्वांना कॉल करूया मम्मी पप्पांना इजा दादांना सर्व मामा विमा झालं आजी झालं सर्वांची फिलिंग बघूया कॉलवरच ऐकून सर्व खुश होईल चला मग पटकन आवडतं डॉक्टर जाऊया खुशीच का आम्ही काय सांगू तुम्हाला किती खुशी आहे आम्ही आमच्याकडे आमची आई येणार आहे परत आम्ही लय खुश आहे आम्हाला मुलगीच पाहिजे 100% मला एकच मुलगी पाहिजे बस एकच ना काय पाहिजे तुला मला काय पाहिजे तुला मला क्यूटशी मुलगी पाहिजे एकदम क्यूट एस के सारखी एकदम छोटीशी चला मग कपडे घालताना भेटतच तुम्हाला खुशी काय सांगू काय भाऊ आता बॅग बिग ना आता वजन बिजन ना उठलं एकदम सांभाळून साफसफाई करायची 1 महिना तर मम्मीकडे राहिला जाईल ना
आता अशी म्हणेस की एक मम्मी एक महिना मम्मीकडे राहायला जाणार आहे आणि मी केदारनाथला जाणार आहे. केदारनाथला पण जाणार आहे मी तसाच एक महिना होऊन जाईल 10-12 दिवस. आता कशाला मेकअप करते आता झालं तिथं संपलं. मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हस काय झाली तर आम्ही चाललो होतो आमच्या डॉक्टरकडे आणि डॉक्टर आता आले असेल तर डॉक्टर काय बोलतात ते बघूया. मग कोणता डॉक्टर काय करायचं ते सर्व समजेल तुम्हाला हळूहळू ब्लॉग मध्ये. थोडे ब्लॉग लेट येत जाईल पण लक्षात घ्या येईल. पण हा ब्लॉग 2-3 महिने टाकत असतो असं लगेच सांगायचं नसतं गुड न्यूज. तर समजून घ्या हा ब्लॉग जरा लेट येईल तुम्हाला पण तुम्हाला जेव्हा पण येईल तेव्हा तुम्ही खुश होईल. कारण का आहेच आमच्यासाठी एवढी खुश खबर येईल तुमच्यासाठी पण तुम्ही सर्व बोलायचे. आता अजून एक येऊन द्या तुमच्या दोघांमध्ये तर आता चला मग जाऊच लवकर. चला बाबू काय म्हणा बघू आधीच कन्फर्म करू डॉक्टरकडे जाऊन मगच तुमच्याशी बोलू. हा कन्फर्म करू मग सर्वांना खुश खबर द्या कारण का पचका झाला ना पाहिजे आपला. तर गाईज फायनली डॉक्टरकडे आलो आणि नेसके गेली दवाखान्यामध्ये. तर बघू शकतात तुम्ही डॉक्टरकडे आल्यावर सांगतोच तुम्हाला. कुठे चालली बाबू डॉक्टरकडे चालली नंबर आलाय काय कसे डॉक्टरला काय सांगणार आहे बाबूचे आता सर्व बंद होणार पहिल्याच बाबूला खेळवायला लागणार. तर गाईज जो आपल्याला पाहिजे होता रिपोर्ट तोच आलेला एकदम सक्सेसफुल आहे. आणि आता आम्ही एस केला कॉंग्रॅच्युलेशन. खूप टेन्शन पण आलंय का आपल्याला जबाबदारी आली. आता आम्हाला 2 महिने एस केला सांभाळेल मी बरोबर असं म्हणे 2 महिने मी एस केला घरीच पाठवले एकदम म्हणजे काळजी घ्यायला घरी आमच्या कोणने काळजी घ्यायला. तर 2 महिन्यापर्यंत टेन्शन असलं त्यावर काळजी घेऊन नंतर 3 महिन्यांत ब्लॉग पण अपलोड करेल. पण मला करमलं नाही तर तुम्ही येतील ना. हा येतील ना मी तुला भेटायला रात्री रात्री. तर गाईज फायनली लय खुश झालो आणि असं वाटतं रडावं पण एवढं खुश झालो ना आम्ही कारण का आम्हाला खूप जास्त त्रास झालेला या गोष्टीचा सर्व बोलायचे. आणि फायनली एस की आता आई होणार आणि मी पप्पा हरामी हो आणि आजी बाबा सर्व जण होणार आहे. तू काय रडत आहे? मी नाही रडत आहे खुशीच्या असे आमच्या दोघांचे. पण फायनली आम्ही खुश झालो कारण आमच्या आमच्याकडे येणार आहे परत. इतनी खुशी इतनी खुशी तर 30 महिने आमच्यासाठी बस मुलगी झाली पाहिजे अजून जास्त खुश आहो आम्ही. ठीक आहे म्हणजे इसके बोलते तर काय पण चालेल. पण मस्त आता दोघं तिसरा आणि तुमच्यासाठी ब्लॉग मध्ये पण आता खेळायसाठी तिसरा आम्ही येणार असे लवकरच. मला वाटतं 1 लाख होतील आणि तेव्हाच होतील आपल्याला बरोबर. नाही 1 लाख तर 20,000 आता होईल आपले. 2 लाख होईल तेव्हा आपला बाबू येईल मला वाटतं. मग आता घरी जाऊन सर्वांना फोन करायचा आपल्याला आणि घरी जाऊन आम्हाला पण खरं नाव म्हणजे 2-3 महिने म्हणजे खूप एक हिला मेन काय त्रास होता तुला बाबू. हा ते प्रेशर ब्लॉक बनवेल ते 1-2 महिने झाले आम्ही 3 महिने झाले आम्ही टेन्शन मध्ये होतो असं म्हणजे कन्सर्न नव्हतं होत. पण फायनली झालं मी पण घाबरलो म्हणजे काय मी जिम करतो का उलटाच उलटा म्हणजे भीती वाटत होती आम्हाला पण कारण वर्कआउटचा अलग असतं तर त्याच्यामुळे मला पण भीती वाटायची सर्व घाबरतात असे पण सर लोक होत नाही पोरं बॉडी बिल्डिंगला पण असं काय नसतं. फायनली सक्सेसफुल झाला नाही तर घरी जाऊन सर्वांना कॉल करणार आहे तो इलेक्शन ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं नेसके बाकीचा तिथं ब्लॉग दुसरा बनवेल ते बघा तुम्ही. तर आता घरी जाऊन पप्पांना सांगूया आमच्या एवढे खुश होईल ना तू पण रडेलच मला वाटतं असं. तर बाबांना सांगूया नेसके असं आजपासून काम कमी सर्व बंद उद्या लास्टचा शूट होईल आमचा. मनापासून वाटेल खरं तेव्हा खरं काय बाबा खरडते कशाला खरं ना वाटत. हा तर एसकेचं काय काय खायला सांगितलं ते पण रेकॉर्डिंग टाकेल मी डॉक्टरची तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला पण कामाला येईल. म्हणजे कोण प्रेग्नंट असेल नवीन तर गावा साईडला सरांकडे पैसे नसतात खर्च करायला तर त्यांच्यासाठी डॉक्टर सर वाचेल मी रेकॉर्डिंग केली. 2-3 महिन्याचे ब्लॉग म्हणणं तर मला वाटतं तुम्ही ओळखूनच जातील सगळे लोक कारण मध्येच मला खूप जणांचे कमेंट आले ते मला व्हिडिओ मधून का म्हणजे ना आपल्यापेक्षा ना खूप जणांना लवकर समजतं का हुशार असतात सिम्पटम्स लगेच समजतात. मला पण या महिन्यामध्ये ना गाईज खरं बोलू ना
मला पण ना खरं म्हणजे ह्या महिन्यात जरासा डाऊट आलता का काहीतरी ह्या महिन्यात ना खुशखबरी असेल आणि लेट झाली असके एक महिना, तर आम्ही जरा एवढं लक्ष नाही गेलं आमचं एक महिना लेट झाली, आम्हाला 15-1 दिवस लेट झाला असेल, पण आम्हाला जसे जसे उमेद वाढत गेली आणि फायनल जो रिझल्ट आज सकाळी आला एवढं खुशी आली. ह्याच्या पहिले पण मी एक ब्लॉग काढलेला, पण त्या टाइम नवं आलता तेव्हा मी लय टेन्शनमध्ये होतो, लय खुश होतो मी, तो ब्लॉग पण मी वाटलं टाकेल तुम्हाला, मी लय खुश होतो एसके चेक करायला गेले त्यानंतर नवं आले, मग एकदम नाराज झालतो. ब्लॉग होती काढून देत, आम्हाला वाटलं की येईल परत नऊ आलं त्या फुकट, म्हणजे फिलिंगची वाट लागते, तर बिचाराची छत्री पडली न फिलिंगची वाट लागते, त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग नव्हतो काढत कारण प्रेग्नन्सीचा, आणि फायनली काढला आणि नंतर जो रिझल्ट आला तो समजलाच असेल तुम्हाला, आणि खुश. आणि रात्री बघा तुम्ही या ब्लॉग मध्ये आई बाबांना कॉल केल्यावर कधी खुश येतात, मला वाटतं पळत पळत असेल घरी. तू नाही बोलणार का बाबू, मम्मी पण रडेल तुझे हा का, ते लय मागे लागले ना आपल्या, ठवा ठवा तुम्ही काय असे फिरतात नसते. दादा पण बोललेला आम्हाला, दादा पण बोलत, दादा आमचा पहिल्यासून बोलतो लवकर ठेव लवकर ठेव, नेमके आम्ही ठेवलं आणि लग्नच आलं आमच्या घरामध्ये. बाबू त्यावर तू ओके होऊन जा लग्नापर्यंत, पोट घेऊन साडी घालायची काय नाही. दादाला बोलले ना ते एक वर्ष थांब का काय म्हणजे इतनी खुशी, खूप खुशी असते गाईज, म्हणजे खरं तिच्या बॉडी पण होती साध्य, तिच्या प्रेग्नन्सी ठेवणे म्हणजे असं वाटायला म्हणजे राहील राहील, पण आम्हाला ना खरं डॉक्टर सांगितलं एक्सरे काढा हे काढा ते, मला ते नको तसं, मला नको पाहिजे होतं, माझ्या मनाला नकोच पाहिजे होतं तसं, म्हणजे सर्व गोळ्या घेऊन ठेवून राहून ठेवासा मला नको पाहिजे, आणि तसं डायरेक्ट नट करता गोळ्या बिया खाता ना असं एकदम आलं ना, तर एकदम शॉकच झालो आणि आम्ही एवढं खुश झालो ना, तुम्हाला काय सांगू आमच्या इरेक्शनवर चिरावर समजा डोळ्यात पाणी येतंय, कारण का आम्हाला जसं पाहिजे तसंच झालं, म्हणजे डोके मीला हेच बोललेलो का डॉक्टर जसे गोळ्या बिया देऊन ठेवायला सांगेल ना तसं नकोय आपल्याला, आपल्या डायरेक्ट पाहिजे, आणि शेवटी फायनली आला तर ज्यूस पाहूया. आता सर्व काळजी घ्यायची ज्यूसची, पण मला जो ज्यूस पाहिजे होता अंजीरचा तो नाही भेटला, पण जाऊन द्या आता काय कलिंगडवरच भाकावर, आणि इसके सर्व लालच फ्रूट खायचे आता रोज, याच्यासाठी रोज ज्यूस फ्रूट आणत जाईल आता भरपूर भरून ठेवा जर तिच्या घरी पण पाठवेल, बाबा बघा ते खुश आहेत घरी जाऊन सांगते बाबांना खुश खबरी, आता तुम्ही बघा बाबांची मजाच बघता काल आता पागल आई झाली तू आता काय एवढं त्यात काल आता आता आई झाली पप्पा झाला एवढं काय घाबरायचं, आता पोरगा आहे ना तुला पाहिजे होती ना पोरगी खेळायला छोटीशी, आमचं घर पण खाली खाली वाटायचं आणि म्हणजे तरी बाहेर येईल आता लवकर, दादा सर दादा पण लगेच ठेवेल खूप खुशी असते का या गोष्टीची, आणि परवाच मित्राची वाडी दिली तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये असाच आशय डोळ्यामध्ये पाणी आलता, मी वाडी देतो आपण जो पोराचा माझ्या मागून लग्न झालेला त्या पोराला गर्भवती 7 महिना चालू होता त्याला बघून मला पण कसं तरी वाटलं का आपण पण ठेवूया आपण लय फिरतो एन्जॉय करण्याच्या कमी करूया जरा हे गोष्टीमध्ये विचार करूया. नाही पागल का 3 महिने कुठे जाऊन देणार नाही, लाडत नको जास्त मी जाऊन येईल, नंतर नाही तुला पोरग्या सोबत नेईन ना सगळीकडे, नवीन लिहा सुरुवात ना आता. तुम्ही काल का परवाच मला बोलले ना असं डायलॉग, हा आली बघला बोलले ती मला घरी जाईल तेव्हा पण तुझी नवीन लाईफ सुरू आठवला डाऊट आलता का यार संगीत बंद करा ना आई यार ते किती खुश झाली ती वाणी आईला पटेल ना आपल्या आता आज खूप खुश झाली असती टेन्शन आलं तर मला काही कसं होईल बाकी काय नाही.